बॅक मित्रांनो, माझं नाव आहे राहुल गोई, तुम्ही पाहता राहुल गोई व्लॉग्स। तर आज संध्याकाळ होत आहे, तुम्हाला दाखवतो मी सूर्यास्त टाईम। हे पहा, हे असा दिसत आहे सूर्य सध्या, या 1x 2x आणि 4x। हे पहा, लाल गडद सूर्य दिसत आहे। नाही पहा, हे कसं HDRमुळे असा दिसतो, तो HDR इफेक्ट लावेले मी मोबाईलमध्ये। तर ही आहे आपली ज्वारी। हे पहा, काही काही कणस भरलेले आहे, काही काही कणस हिरवे आहे, जे पिवळे पिवळे दिसतात तुम्हाला ते भरलेले आहे। हे पहा, 1x 2x आणि 4x। हे बघा कसे ग्रॅन्युल दिसतात याच्यात। हे पहा ज्वारी, ज्वारी पाहू शकता तुम्ही। नी आता जे आकाश आहे ते सध्या, हे पहा पाहू शकता सूर्योदय तुम्ही, संध्याकाळचा गावाकडील सूर्योदय। हे पहा, लाल भडक सूर्य दिसत आहे। तर चला वळूया कणसाकडे। हे कणीस, आपण जे कणीस पाहता, हे पहा 1x 2x 4x, हे जे ज्वारीचे कणसं आहे हे भरपूर भरलेली आहे। हे पहा पाहू शकता, हिरवेगार कणसं लागलेले आहे आपल्या ज्वारीला, आजच सिंचन झालं आहे। हे पहा पाहू शकता तुम्ही। तर आज आपलं काय झालं, सकाळी सकाळी आपलं जे हे व्हिडिओ डिलीट झाला ॲटोमॅटिक मोबाईलमधून, त्यामुळे आपण आज संध्याकाळी व्हिडिओ बनवत आहे। तर 6 मिनिटाची फाईल बनवली होती सकाळी मी, आणि ती ॲटोमॅटिक डिलीट झाली स्टोरेज नसल्यामुळे मला वाटतंय। तर चला आता आपण व्हिडिओ काढूया। तर ही आहे संध्याकाळची शूट आपला ज्वारीचा। हे पाहू शकता तुम्ही आपली ज्वारी। हे पहा 360 व्ह्यू। हे पाहलो आपण 360 व्ह्यू आणून। तर चला, तर सगळ्यात पहिले तहान लागली मला, तर चला पाणी गिनी पिऊया। पाणी पिल्यानंतर काय माळूचा, बऱ्याचशा जणाला वाटत असेल का बाबा हे काय, हे एकदम पाक राहण्यासाठी याच्यावर बसले ते, रात्री झोपले ते, बऱ्याचसे यूजेस आहे हे। मोनो डाय ट्राय टेट्रापॉड आहे याला, म्हणजे 4 पाय आहे याला, 4 डिळा आहे रवील। हे बा याच्यावर कोणतरी लसूण ठेवले। हे बा लसूण, इथं लसूण होता आपला। तुम्ही जर आपले व्हिडिओ पहिल्यापासून पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपला लसूण कुठे होता। तर हे आपलं बोरवेलवालं शेत, सकाळी आपण जो व्हिडिओ बनवला होता तो ओपनवेलवाल्या शेतात बनवला होता, म्हणजे विहिरीवालं शेत। हे पाहू शकता तुम्ही। आणि इथं कांदा आहे। हा कांदा कसा डिबा, हा कांदा जो आहे तो आपण जेवायला काही आणला इथं डबा गिबा, त्यासाठी जरा कांद्याची पात गीत खायसाठी लावला होता। हे पहा मस्त कांदा आहे, हा कांदा दिलेला आहे आपल्याला नॅनू माऊलीनी लावायसाठी। तर चला, तर हे आहे। आता मला ताण लागली होती आणि आता मी ते पाणी, मी एकदा टेस्ट केलं आत्ता नेमकंच, ते पाणी असं थंड नाही, थोडं कोमट आहे, त्यामुळे पाणी घरी पिऊया आपण। हे पहा इथं बनवूच, आणि या फाट्याने वरी जाणं लागतं आहे। हे पहा याच्यावरती जायचं, ट्युटोरियल लई सोपा आहे बा। याच्यावर एक पाय ठेवायचा, याच्यावर 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 आणि डायरेक्ट वरती, म्हणजे सहज आणि सोपं। आणि इथं पण एक काडी असायला हवी मला वाटतं आहे, तर एक काडी ठेवून देऊ आपण लावून 1-2 मिनिटात आपल्याजवळ काही बांधायला असलं तर। तर चला वळूया आपल्या घराकडे। आता आता टाईम झालेला आहे शेतातून जाण्याचा, 1x 2x 4x। हे बघा किती पाण्याची सर्व सुविधा असते। रात्री येऊन आपण पूर्ण थंडगार पाणी भरून घेऊ। हे बघा जी कॅन पडेल आहे ती बी भरून ठेवू। एक कॅन कुठे गेलो आपली, एक कॅन घरी नेलेली आहे, त्यामुळं ती काही दिसत नाही। आता सूर्यास्त झालेला आहे, तरी तुम्हाला सूर्य दिसत असेल तर मला कमेंट करून सांगा कुठे दिसतं आहे तुम्हाला। हे पहा, हे कोपऱ्यावर सूर्यास्त झालेला आहे, आणि थोडासा असा गगनचुंबी असा सूर्य दिसत आहे तुम्हाला। तर चला, हे आहे आपले कणसं, आपल्या ज्वारीचे कणसं। हे बघा कणसं पाहून तुम्ही म्हणत असाल की एवढा मोठा मोठा कणसं कसं काय व्हा, कारण ही जी व्हरायटी आहे ती न्यू विठ्ठलची व्हरायटी आहे, त्यामुळे भरपूर कणसं लागलेली आहे आणि पाणी असल्यामुळे भरपूर कणसं आहे हे पकलेली आहे। हे पहा, हे जे कणसं लागलेले आहे हे पाहू शकता तुम्ही। याला शोरगम म्हणतात, याला शोरगम म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीत याला म्हणतात ज्वारी। तर चला, हे पहा शोरगमचं प्लांट, ही अशी ज्वारी आपली 1 एकर। तर चला वळूया घराकडे। तर चला आता झाला घराकडे जायचा टाईम, तर चला भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये। आणि आत्ता किती 4 मिनिटाचा व्हिडिओ होत आहे आपला, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवू आपण पुढं। चला, हे आपलं ज्वारीचं शेत। दादा तुम्हाला कोणतं झाड पाहिजे आत्ता?
आपल्या दादाला जे हे पिसुळ्याचं झाड पाहिजे ते काय साईड लावायचं दादा? हो दादा, गुढीवर लावायचं ते, आणि ते आपल्या जमिनीत सापडेल का? इकडे काही सापडत नाही म्हणा. गुढी लावते कोणती गुढी? आता या महिन्यात थोडी गुढी लावतात दादा. गुढी पाडवाय ना उद्याचा गुढी पाडवाय का? अहो मग काय कॅलेंडर नाही पाहत मी दादा, त्यामुळं. बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणून तर भटकंती चालू आहे तुमची. आय दादा चला, या इकडं आहे, या इकडं आपलं पाणी राहते राईट, या स्प्रिंकलर जवळ तिथं पाहू आपण. इकडं पहा बरं दिसतंय का तुम्हाला? आपल्याला तर काही दिसून नाही राहिलं, तुमच्या डोळ्यांनी दिसलं तर आहे वा, आपल्याला काही ओळख नाही त्याची. आपल्याला जर ओळख असती तुम्हाला तवाच लगे इथं आणलं असतं, पण इथं काही मेळ नाही त्याचा दिसत मला वाटतंय. पाहू पाहिल्यावर भेटतेच ते एका दादा, शोधल्यावर काही भेटते ना, पण शोधायला पाहिजेत ना तुम्ही ते. तुम्ही जर नाही शोधलं तर काय भेटणार आहे ते? बॉम्ब पाणी देणं चालू आहे दिले, मग रात्रंदिवस पाणी चालू आहे. ज्या दिवशी पाणी येईन त्या दिवशी पाणी देणं चालू आहे, म्हणून तिचे कंस मोठाले झाले एवढे टपुरे. ते जर कधी नवत पाणी दिलं असतं तर मग तिचं घोड्याल गवत झालं असतं. तर दादा आपले निराश होऊन घराकडे चालले. कोणतं झाड आहे दादा ते पिसुळ्याचं? पिसुळा दादा, दादा म्हणतात तू व्हिडिओ न काढू आपला, पण चला व्हिडिओ काढणं काळाची गरज आहे दादा, तुम्ही चमकले पाहिजे युट्यूबवर. आय छान, तुम्ही म्हणता आय व्हिडिओ नाही काढायचा, व्हिडिओ काय असं नाही काढायचा, चांगलं माणूस असं दणकट बोललं पाहिजे, भेलं नाही पाहिजे कोणाला भ्यायचं. माणसं माणूस माणसाला भेलं तर मग जगून फायदा काय त्या माणसाचा, आहे का नाही? का चुकीचं आहे का? माणसं मंगळावून आणणं लागते ते. तुम्ही व्हायच्यात वावरत वावरत चालायचं म्हणता, असल्याशिवाय जमत नाही का? वैशिष्ट म्हणजे पाडवे, पाडव्याचं असतं की त्याचा कार्यक्रम, त्याचं नाव आहे कुसुळा, पिसोळा पिसोळा. तर चलावर पिसोळा काही भेटला नाही आपल्या वावरात, एवढं वलिती वावर असून फायदा नाही आपलं, ते झाड भेटलं नाही आपल्याला. हे पहा आपल्या वावरात पतकं गावंडात दिसेन तुम्हाला, दुसरं काहीच नाही. दादा आपली निराश झाली, आज आपल्या वावरात पिसोळा नाही सापडला. दादा हसता दादा, आता काय म्हणावं, आता कसं जे वावर पहिलं कसं पडीत राहायचं आपलं वावर, आणि आता कसं आता वलिती झालं त्यामुळं ते काही सापडून नाही राहिलं त्यात. पहिला काळ गेला देव, आता आता संध्याकाळ झाली. बर दादा घराकडे चालायचं की नाही तुम्हाला? का थांबून येता? हो दादा का रातच्या पिसोळा फायदा? अहो दादा चक्रात न करा, हो चला घराकडे, चला इकडून चला, रस्ता आहे भाऊ आपल्या वावराले सगळी गुण. तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबूया आपण, कारण आता घराकडे जायचं आहे आपल्याला. हे जे व्हिडिओ आपण बनवणे किती लाख भेटायला पाहिजे दादा मला सांगा बरं? तुम्ही व्हायच्या तुमच्याजवळ बाईक देतो मी डायरेक्ट, रोजचे 6 लाख 7 लाख 8 लाख 10 लाख. वा अहो इकडे या थांबा जर शेक, अहो नाही नाही थांबाच तुम्ही जर शेक, 7 7 8 8 लाख जर भेटले तर मग व्हायच्या हे यूट्यूबवर. हे कसं सध्याच नाही भेटत, ते टाईम लागते त्याला, मार्केट बनवून लागते त्याला, बिझनेस सोपं थोडी येते 10 10 लाख. तुमचं भागवत पहा बरं कसा इन्स्टाच्या रीला बनवत आहे, झाला फेमस? आहे फेमस नाही झाला? अहो मग त्यासाठी यूट्यूब बनवून लागतंय, यूट्यूबचा व्हिडिओ कोणी बी पाहतंय, 10 मिनिटाचा व्हिडिओ असला की 2-4 ॲड लागतात. तर चला आता दादा, आता दादाची पॉवर पाहू आता आपण, कोणता भाडा घेतात दादा? बंद करून टाकू डायरेक्ट. बरं चला आता दादाकडं, दादा लेऊ सोडून आपण, चला आपल्या घराकडे वळूया. चला चाललो आता घरी, आओ आता आओ मी चाललो चाललो घरी चाललो, मी कंटेंट नाही देत तुम्ही, आओ या तुम्ही मागून. चला तर दादाला सोडून चाललो आपण आता, दादा म्हणतात मी काही कंटेंट देत नाही आता तुला. तर दादाकडून बरंचसं कंटेंट काढलं आपण, कंटेंट झालं.